नमस्कार. नशेसाठी वापर होणाऱ्या गोळ्या औषधे प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून गुजरात मार्गे राज्यात येतात, पण या ठिकाणी नाशिकमध्ये कुत्ता गोळीचे रॅकेट, कित्येक तरुण गजाआड झाल्याची बातमी आहे. शिवाय उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश व बॉम्बे मार्केट तसेच इंदूर भागातूनही गोळ्या औषधे विक्रीला येत आहेत अशी बातमी समजते. 3 दिवसात तब्बल 2,00,000 गोळ्याचा साठा केला जप्त. नाशिकमध्ये कुत्ता गोळीचे रॅकेट, कित्येक तरुण गजाआड झालेले आहेत. एकूणच शहरातील पूर्व भागात नशा व गुन्हेगारी कारवायांसाठी तरुण व सराईत गुन्हेगार नायट्राझिपाम, अल्प्रोझोलम या झोपेच्या गोळ्यांचा, कुत्ता गोळी नशेसाठी सर्रास वापर करत असल्याचं निदर्शनात आलंय. गेल्या 3 दिवसात 2,00,000 गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक मालेगावमध्ये कुत्ता गोळीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचं निष्पन्न झालंय. एकूणच शाळा महाविद्यालयांवरील सायबर कॅफेही धोकादायक ठरत आहेत. तरुण सायबर कॅफेवर अश्लील चित्रफित पाहतात. पैसे कमावण्याच्या नादात कॅफेचालक तरुण पिढी विनाशाकडे जात असल्यामुळे डोळेझाक करतात. गुन्हेगारांनी एकाच वेळी 4-5 गोळ्या घेतल्यास मोठी नशा व गुंगी आल्याने गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन मिळते. पोलिसांना सापडल्यास औषधाच्या नशेत मारहाणीचा गुन्हेगारांवर परिणाम होत नाही. कुत्ता गोळी खाऊन शहरात 2 खुनांचं असंख्य गुन्हे घडले आहेत. हे प्रकार वाढीस लागणे धोकादायक आहेत. अन्न औषध प्रशासन व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून नशेसाठी वापरली जाणारी औषधे, गोळ्या व गुजरातमधून शहरात येणारे गुटख्याचे रॅकेट उद्ध्वस्त करणे गरजेचं आहे. आणि त्यानुसारच एकूणच या सगळ्या कुत्ता गोळी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट.